So good morning to all of you. Once again, welcome back all students in lecture number 6 of unit 4, and that is windowing and clipping. In the last two lecture, we have seen the Cyrus Beck algorithm and the example on that algorithm, how to find the intersection points using the algorithm. Then today we will see the next algorithm, that is Lyon-Barsky algorithm. In that, today we will see some introduction part of that algorithm, that is Lyon-Barsky algorithm. So let's start. As we know, we are using these algorithms for finding the intersection points. The main objective of the algorithm is to find the intersection point of the lines with the boundary of that clipping window. Okay. So same concept here we are using here, and here there may be examples on this algorithm. They are asked already in MSBT paper sometimes, the example based on this algorithm, that is Lyon-Barsky algorithm. So we will see some introductory part of this algorithm. As we know, any clipping window having four corners, if we consider this window as a in a rectangular shape, at the time when we will say any point is will be inside of that window, when that point coordinates, that point's coordinate should be, if we consider a horizontal line of rectangle, if we consider horizontal lines of the rectangle, when we can say that a point is inside the window, when it should be greater than minimum value of x, and it should be less than maximum value of x. एखादा पॉइंट रेक्टेंगल मध्ये आहे हे कसं कन्सिडर केलं जातं? समजा आपण पहिला एक्स कोऑर्डिनेट बघूया. जर एक रेक्टेंगल घेतला आणि त्याच्या हॉरिझॉन्टल लाईन कन्सिडर केल्या, तर त्यामध्ये बघा, तो पॉइंट हा एक्सची जी काय मिनिमम व्हॅल्यू आहे त्या रेक्टॅंग्युलर विंडोची, एक्सची जी काय मिनिमम व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा ती व्हॅल्यू मोठी असली पाहिजे. इथं दिलेलं आहे बघा, एक्स डब्ल्यू मिनिमम पेक्षा एक्स हा मोठा असला पाहिजे. एक्स डब्ल्यू मिनिमम, एक्स विंडो, त्या विंडोची जी काही एक्स व्हॅल्यू असेल रेक्टॅंगलची डाव्या साईडची, त्याच्यापेक्षा ही आपल्या पॉईंटची व्हॅल्यू जास्त असली पाहिजे. आणि कशापेक्षा लहान असली पाहिजे? त्या रेक्टॅंग्युलर विंडोचा हायेस्ट एक्स पॉईंट काय जो आहे राईट साईडचा, त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे. बरोबर आहे. सो पॉईंट शुड बी बिटवीन दॅट एक्स मिनिमम अँड एक्स मॅक्झिमम. एक्स डब्ल्यू मिनिमम पेक्षा मोठा असला पाहिजे आणि एक्स डब्ल्यू मॅक्झिमम पेक्षा लहान असला पाहिजे. तर तो पॉईंट आत आहे असं आपण म्हणू शकतो. इट द पॉईंट इज इन साईड दॅट विंडो. हे आपण हॉरिझॉन्टली कन्सिडर केलं, बरोबर, एक्स कोऑर्डिनेट कन्सिडर केलं. आपल्याला एखाद्या पॉईंटला किती कोऑर्डिनेट असतात? एक्स आणि वाय, बरोबर, दोन पॉईंट असतात. आता आपण व्हर्टिकल बघूया. त्या विंडोचे व्हर्टिकल पॉईंट म्हणजे काय? वाय पॉईंट. मग तो पॉईंट एखाद्या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट हा आत आहे, म्हणजे तो पॉईंट आत आहे कसं म्हणणार आहे आपण? त्याचे एक्स आणि वाय दोन्ही सुद्धा एक्स मिनिमम पेक्षा मोठा, एक्स मॅक्झिमम पेक्षा लहान, आणि वाय कन्सिडर केलं तर वाय मिनिमम पेक्षा तो मोठा पाहिजे. म्हणजे जी आपण व्हर्टिकल लाईन जर कन्सिडर केली, बरोबर आहे, तर त्याचा जो बॉटमचा पॉईंट आहे त्याच्यापेक्षा ही व्हॅल्यू काय पाहिजे? आपली मोठी पाहिजे. आणि टॉपची जी काय वाय व्हॅल्यू आहे
त्याच्यापेक्षा आपली वाय व्हॅल्यू ही कमी पाहिजे. लक्षात आलं का बघा, आपण व्हर्टिकली कम्पेअर करत असताना वाय कॉर्डिनेट कम्पेअर करणार, हॉरिझॉन्टली कम्पेअर करत असताना आपण एक्स कॉर्डिनेट कम्पेअर करणार, बरोबर आहे. मग व्हर्टिकली करताना बघा, वाय मिनिमम ज्या रेक्टॅंग्युलर विंडोची जी काय इथं बघा वाय डब्ल्यू मिनिमम, त्याच्यापेक्षा आपली वाय व्हॅल्यू मोठी पाहिजे आणि वाय डब्ल्यू मॅक्झिमम पेक्षा वाय आपली व्हॅल्यू लहान पाहिजे. तर हे दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असल्या तर वी कॅन से दॅट द पॉइंट इज इंटिरियर टू द क्लिपिंग विंडो, बरोबर. मग त्याच्यावरून ह्या दोन ह्याच्यावरून आपल्याला काही इक्वेशन तयार केलेले आहेत जे आपल्याला अल्गोरिझमसाठी लागणार आहेत ते बघा. त्याच्यानंतर आपण दोन एंड पॉइंट दोन रीड टू एंड पॉईंट ऑफ द लाईन से पी वन पी टू, पी वन आणि पी टू हे का लाईनचे पॉईंट्स आहेत. मग पी वनला जे पॉईंट्स आहेत त्याला आपण काय म्हटलं एक्स वन वाय वन आणि पी टूला काय म्हटलेलं आहे एक्स टू वाय टू. पी वनला काय म्हटलंय एक्स वन वाय वन, पी टूला काय म्हटलंय एक्स टू वाय टू. आणि ती जी विंडो आहे रेक्टॅंग्युलर विंडो त्याचे दोन कॉर्नर रीड केलेले आहेत, रीड टू कॉर्नर्स लेफ्ट टॉप अँड राईट बॉटम. त्याला नाव काय दिलंय बघा, लेफ्ट टॉपला एक्स डब्ल्यू मिनिमम वाय डब्ल्यू मॅक्स आणि राईट बॉटमला काय म्हटलेलं आहे एक्स डब्ल्यू मॅक्स आणि वाय डब्ल्यू मिनिमम, बरोबर आहे. एखादा रेक्टॅंगल आहे, आता हा रेक्टॅंगल आहे, बरोबर आहे. मी नोट्स मधल्या एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे. तर लेफ्ट टॉप म्हणजे हा बघा पॉईंट, मग इथं काय असणार आहे एक्स डब्ल्यू मिनिमम, एक्सची व्हॅल्यू कमीत कमी आहे ना, इकडं गेला तर इकडं ह्या उजव्या साईडला सगळ्यात जास्त असेल मिनिमम, आणि वाय डब्ल्यू काय मॅक्झिमम आहे, ह्या पॉईंटला वायची व्हॅल्यू काय आहे सगळ्यात जास्त आहे, वायची व्हॅल्यू इकडे कमी आहे आणि इकडे काय आहे वायची व्हॅल्यू सगळ्यात जास्त. लक्षात आलं का बघा. तर राईट बॉटम, राईट बॉटम म्हणजे ही व्हॅल्यू, याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे सगळ्यात मॅक्झिमम, इकडे एक्सची व्हॅल्यू असणार आहे, इकडे मिनिमम आहे डाव्या साईडला, इकडं मॅक्झिमम आहे. आणि वायची व्हॅल्यू काय आहे इथं सुद्धा खाली जर आपण बघितलं तर इथं वायची व्हॅल्यू मिनिमम असणार आहे, वर इकडे गेला तसं वायची व्हॅल्यू एकदम मॅक्झिमम, वायची खाली इकडं मिनिमम, इकडे हॉरिझॉन्टल कन्सिडर केला तर एक्स इकडं मिनिमम एक्स इकडं मॅक्झिमम. लक्षात येते का बघा. आता नेक्स्ट पार्ट काय बघा, तर इन लास्ट टाइम जो आपण सायरस बेक मध्ये पॅरामेट्रिक इक्वेशन वापरलं सेम आपल्याला इथं पण वापरायचं आहे. पॅरामेट्रिक इक्वेशन आर गिवन एज एक्स इज इक्वल टू एक्स एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स, एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स आणि वाय इज इक्वल टू वाय वन प्लस टी डेल्टा वाय. तिथं आपण काय केलेलं बघा, पी टू इज इक्वल टू पी वन प्लस टी इन टू पी टू मायनस पी वन. आठवतं का बघा, मागच्या अल्गोरिदम मध्ये आपण काय घेतलं होतं, पी टू इज इक्वल टू पी वन प्लस पी टू इज इक्वल टू पी वन प्लस टी इन टू पी टू मायनस पी वन असं घेतलं होतं, बरोबर. सिमिलर इथं पण काय घ्यायचं आहे, एक्स इज इक्वल टू म्हणजे एक्स म्हणा किंवा एक्स टू म्हणा, एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस पी टू मायनस पी वन जसं होतं तसं इथं आपण डेल्टा एक्स एक्स टू मायनस एक्स वन इन टू टी, वाय इज इक्वल टू वाय वन प्लस डेल्टा वाय इन टू टी, बरोबर आहे, टी इन टू डेल्टा वाय असंच इक्वेशन आहे बघा. पॅरामेट्रिक इक्वेशन मागच्या वेळेला कसं घेतलेलं, पी टू इज इक्वल टू पी वन प्लस पी टू मायनस पी वन इन टू टी, सेम आहे, थोडासा फॉर्मॅट चेंज केलेला आहे एक्स आणि वाय, वाय इज इक्वल टू वाय वन प्लस टी इन टू डेल्टा वाय, डेल्टा वाय म्हणजे वाय टू मायनस वाय वन, डेल्टा एक्स म्हणजे एक्स टू मायनस एक्स वन आणि ही टी म्हणजे टाइम, बरोबर आहे. मग तिथं आपण काय घेतलं मागच्या एक्झाम्पलमध्ये, पी वनच्या ठिकाणी टीची व्हॅल्यू झिरो होती, पी टूच्या ठिकाणी टीची व्हॅल्यू वन होती, तेच ब्रॅकेटमध्ये दिले बघा, झिरो आणि वन यामध्ये टीची व्हॅल्यू असणार आहे, ओके, इट शुड बी बिटवीन द झिरो अँड वन, ओके. वेर डेल्टा एक्स इज इक्वल टू एक्स टू मायनस एक्स वन, डेल्टा वाय इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन. द पॉइंट क्लिपिंग कंडिशन्स फॉर लियांगबर्स्की अपियर्ड इन द पॅरामेट्रिक फॉर्म कॅन बी गिवन एज, जो लियांगबर्स्की अप्रोच आहे याच्यामध्ये पॅरामेट्रिक इक्वेशनमध्ये रिप्रेझेंट कसं केलेलं आहे बघा, ज्या क्लिपिंग कंडिशन्स आहे, बरोबर, हे आपण सुरुवातीला जे आपण बघितलेलं, बरोबर, एक्स हे एक्स एक्स मिनिमम आणि एक्स मॅक्सिमम याच्यामध्ये आहे आणि वायची व्हॅल्यू वाय मिनिमम आणि वाय मॅक्सच्या मध्ये, डब्ल्यू का जोडले तर विंडोसाठी डब्ल्यू असं लिहिलेलं आहे, मिनिमम आणि मॅक्झिमम ह्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू वाय मिनिमम आणि वाय मॅक्सिममच्या मध्ये व्हॅल्यू, ओके. ही काय क्लिपिंग कंडिशन्स आणि ह्या ज्या दोन कंडिशन्स आहेत एक्स हे एक्स मिनिमम पेक्षा मोठा आहे, एक्स मॅक्सिमम पेक्षा लहान आहे, वाय हे वाय मिनिमम पेक्षा मोठा आहे, वाय मॅक्सिमम पेक्षा लहान आहे. तर ह्या दोन लाईनवरून इक्वेशन डिझाईन केलेलं आहे,
ह्या दोन लाईन वरून, ह्या दोन लाईन आणि पॅरामेट्रिक इक्वेशन याच्यावरून एक डेरिवेशन तयार केलेलं आहे, म्हणजे ते आपण आता बघूया नेक्स्ट टाइमला काय केलं. आता हे बघा, ह्या दोन कंडिशन लक्षात येते का? बघा, एक्स शुड बी बिटवीन द एक्स मिनिमम अँड एक्स मॅक्सिमम, वाय शुड बी बिटवीन द वाय मिनिमम अँड वाय मॅक्स. लक्षात आलं? आता आता नेक्स्ट बघा काय केलेलं आहे. इथं एक्स ची जी व्हॅल्यू आहे, इथं जी एक्स ची व्हॅल्यू आहे, एक्स म्हणजे काय आपला एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स, आणि वाय म्हणजे काय बघा, वाय म्हणजे वाय वन प्लस टी डेल्टा वाय. लक्षात आलं? एक्स आणि वाय मध्ये ह्या दोन व्हॅल्यू टाकायचे. ओके, म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन जे आहे ते इथं आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. बरोबर, तर याच्यामध्ये इथे टाकलेलं बघा, एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स, वाय वन प्लस टी डेल्टा वाय. ओके, लक्षात आलं का? बघा, एक्स डब्ल्यू मिनिमम आहे असं आहे, एक्स डब्ल्यू मॅक्झिमम आहे असं आहे, वाय डब्ल्यू मिनिमम आहे असं आहे, वाय डब्ल्यू मॅक्सिमम आहे असं. फक्त एक्स आणि वायच्या ठिकाणी ह्या दोन व्हॅल्यू टाकलेले आहेत. मी थोडस झूम करतो, लक्षात येईल तुम्हाला. इथं काय केलेलं आहे बघा, एक्स ची व्हॅल्यू इथे टाकलेलं आहे, वायची व्हॅल्यू इथे टाकलेली आहे. इथे एक्स मिनिमम एक्स मॅक्झिमम, वाय मिनिमम वाय मॅक्झिमम, ह्या दोन व्हॅल्यू इथं ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा पार्ट थोडासा बघा, म्हणजे पुस्तकामध्ये कसं केलेलं आहे, डायरेक्ट काही स्टेप्स दिलेले, डायरेक्ट स्टेप दिले, त्यामुळे आपल्याला त्यात लक्षात येत नाहीत, त्यासाठी आपण हे डिटेलमध्ये थोडस हे केलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप काय घेतलेले, थोडस अल्टरनेटिव्ह म्हणजे थोडीशी मागं पुढे करून हे इक्वेशन लिहिलेलं आहे. कसं केलेलं आहे बघा, एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स, एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स इज ग्रेटर दॅन, हे कशापेक्षा मोठं आहे, एक्स डब्ल्यू एम मिनिमम पेक्षा. म्हणून काय लिहिलेलं आहे बघा, थोडस रिप्रेझेंट वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स हे कशापेक्षा मोठा आहे, इथं दिसते तुम्हाला, हे कशापेक्षा मोठा आहे, एक्स मिनिमम पेक्षा मोठा आहे. म्हणून इथं आपण लिहिलेलं आहे, एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स डब्ल्यू मिनिमम, ह्या वरूनच हे इक्वेशन लिहिलं. म्हणजे हे काही ह्या इक्वेशन जे फोड केलेले आहे, हे पहिला हे दोन व्हेरिएबल घेतले, आता काय करायचं आहे, पहिलं आणि दुसरं घेतलं, आता काय केलेलं आहे, आता काय घेतलेलं आहे, दुसरं आणि तिसरं घ्यायचं, दुसरं आणि तिसरं. एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स, एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स लेस दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू एक्स डब्ल्यू मॅक्सिमम, एक्स डब्ल्यू मॅक्सिमम. लक्षात येते का? बघा, ह्या इक्वेशनवरनं पहिलं आणि दुसरं कन्सिडर करून हे डिझाईन केलं, दुसरं आणि तिसरं कन्सिडर करून हे डिझाईन केलं, एक्स वन प्लस टी डेल्टा एक्स लेस दॅन एक्स डब्ल्यू मॅक्सिमम. ओके, नंतर काय केलेलं आहे बघा, पुन्हा वायचं कन्सिडर करताना वाय डब्ल्यू मिनिमम लेस दॅन वाय वन प्लस टी डेल्टा वाय, वाय डब्ल्यू मिनिमम लेस दॅन वाय वन प्लस टी डेल्टा वाय लेस दॅन वाय डब्ल्यू मॅक्झिमम, याच्यावरून काय केलेलं आहे बघा, हे दुसरे इक्वेशन इकडे लिहिलेलं आहे, वाय वन प्लस टी डेल्टा वाय ग्रेटर दॅन, हे कशापेक्षा मोठा आहे, इथे दिसतंय तुम्हाला, हे कशापेक्षा मोठा आहे, वाय डब्ल्यू मिम वाय डब्ल्यू मिनिममपेक्षा मोठा आहे, तेच इथे लिहिलेलं आहे. थोडंसं उलट सुलट फक्त लिहिलेलं आहे. नंतर इथं काय केलेलं बघा, वाय वन प्लस टी डेल्टा वाय लेस दॅन वाय डब्ल्यू मॅक्झिमम, वाय डब्ल्यू मॅक्झिमम. ओके, म्हणजे पहिल्या याच्यावरून हे दोन तयार केले आणि ह्या दुसऱ्याच्या याच्यावरून परत तिसरं आणि हे चौथं तयार केलं. फक्त ह्या साईडला आपण हे इकडं त्या बाउंड्री कंडिशन घेतलेलं आणि ह्या साईडला उरलेलं घेतलं. लक्षात आलं का बघा? तर आता नेक्स्ट स्टेप काय केलेलं बघा, ह्या याच्यावरून हे चार तयार केलेले आहेत. आता पुन्हा अजून थोडंसं वेगळं पुढची स्टेप काय केलेलं आहे बघा, आता मला त्याच्यातलं काय पाहिजे, टी डेल्टा एक्स, टी डेल्टा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू हे जे आहे ना टी डेल्टा एक्स, बरोबर, टी डेल्टा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू, आता काय केलेलं बघा, हे एक्स वन जे इकडं आहे ते कुठं नेलं, उजव्या साईडला नेलं, एक्स वन जे इथं आहे ते कुठं नेलेलं आहे, उजव्या साईडला. लक्षात आलं? मग एक्स डब्ल्यू मिनिमम, एक्स डब्ल्यू मिनिमम मायनस हे एक्स वन इकडे लिहिल्यामुळे काय झालं, मायनस एक्स वन झालं. लक्षात येते काय बघा, फक्त मला काय पाहिजे, टी डेल्टा एक्स, एक्स वन जे इकडचं आहे ते मी इकडं उजव्या साईडला नेलं, म्हणून एक्स डब्ल्यू मिनिमम मायनस एक्स वन. ओके, नंतर खाली टी डेल्टा एक्स, टी डेल्टा एक्स लेस दॅन इक्वल टू एक्स डब्ल्यू मॅक्झिमम इथं आहे, हे एक्स वन ह्या साईडला आहे ते परत उजव्या साईडला, म्हणून काय आलं, हे एक्स वन इकडे प्लस होतं, इकडे गेल्यानंतर मायनस झालं. ओके, मग हे पहिले इक्वेशन, हे दुसरे इक्वेशन.
सिमिलरली तिसरा आणि चौथं कसं तयार केलं बघा. इथं मला पाला मला फक्त काय पाहिजे, टी डेल्टा वाय. इथं टी डेल्टा ग्रेटर दॅन इक्वल टू वाय डब्ल्यू मिनिमम, आणि हे जे वाय वन प्लस आहे ते आपण उजव्या साईडला नेलं म्हणून काय आलं मायनस वाय. लक्षात आहे का, इकडे प्लस आहे उजव्या साईडला नेल्यानंतर मायनस झालं. चौथं काय केलं बघा, याच्यातलं मला टी डेल्टा वाय पाहिजे, टी डेल्टा वाय लेस दॅन इक्वल टू आय असं ठेवलं, वाय डब्ल्यू मॅक्झिमम ठेवलं, ते वाय वन जे प्लस आहे ते उजव्या साईडला नेलं, वाय वन डाव्या साईडला प्लस होतं उजव्या साईडला नेल्यानंतर मायनस झालं. लक्षात आलं, मला म्हणायचं वन इक्वेशन हे टू हे थ्री आणि फोर, वन टू थ्री फोर. आता याच्यामध्ये आता पुन्हा काय केलेलं आहे बघा, वन टू थ्री फोरला आता याच्यामध्ये मल्टिप्लाय केलं बघा, मल्टिप्लाय इक्वेशन वन अँड थ्री बाय नेगेटिव्ह साईन. हे जे इक्वेशन नंबर वन होतं आणि इक्वेशन नंबर थर्ड होतं ह्यांना काय करायचं आहे, नेगेटिव्ह सिम्बॉलनं आपल्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं आहे वन अँड थ्रीला. लक्षात येते का बघा, वनला मायनसनं जर गुणलं तर काय येते बघा, मायनस टी डेल्टा एक्स. लक्षात येते का बघा, मायनस टी डेल्टा एक्स. हे जे लेस दॅन इथं जे ग्रेटर दॅन सिम्बॉल आहे ते काय होते उलट होते, बरोबर काय होते अपोजिट होते. हे ग्रेटर दॅन होतं ते काय होतं लेस दॅन इक्वल टू होते. हे ग्रेटर दॅन होतं मायनस सिम्बॉल म्हणून काय होणार आहे याचं निगेशन येणार आहे लेस दॅन इक्वल टू. नंतर एक्स डब्ल्यू मिनिमम हे पॉझिटिव्ह होतं प्लस होतं ना, हे मायनस झालेलं आहे मायनस एक्स डब्ल्यू मिनिमम. आणि इकडं मायनस एक्स वन होतं पहिल्या इक्वेशनमध्ये मायनस एक्स वन होतं ते काय झालेलं आहे प्लस. मग फक्त लिहिताना लिहिण्याची स्टाईल थोडीशी वेगळी आहे, एक्स वन मायनस एक्स डब्ल्यू मिनिमम असं घेतलंय. लक्षात येते का बघा, पहिल्या इक्वेशनला मायनस सिम्बॉलनं गुणलेला आहे, मायनस टी डेल्टा एक्स ग्रेटर दॅनचं लेस दॅन झालेलं आहे, एक्स डब्ल्यू मिनिमम प्लस होतं त्याचं मायनस झालेलं आहे, मायनस एक्स वनचं प्लस झालं. त्यामुळे लिहिताना हित थोडं उलट लिहिलेलं आहे, एक्स वन मायनस एक्स डब्ल्यू मिनिमम. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचं काय केलेलं आहे बघा, ते ॲज इट इज लिहिलेलं आहे, टी डेल्टा एक्स लेस दॅन इक्वल टू एक्स डब्ल्यू मॅक्झिमम आहे असं ठेवलेलं आहे, मायनस एक्स वन आहे. म्हणजे दुसरं इक्वेशन जे आहे ना दुसरं ते ॲज इट इज ठेवत, त्याच्यामध्ये काही गुणाहीच नाही. ठीक आहे, नंतर आता थर्ड इक्वेशनला आपल्याला काय करायचं आहे, नेगेटिव्ह सिम्बॉलनं गुणायचं. थर्ड इक्वेशनला बघा, टी डेल्टा वायचं काय केलेलं आहे, मायनस टी डेल्टा वाय, मायनस टी डेल्टा वाय ग्रेटर दॅनचं काय झालेलं आहे लेस दॅन इक्वल टू झालेलं आहे, वाय डब्ल्यू मिनिमम प्लस होतं त्याचं मायनस झालेलं आहे, मायनस वाय डब्ल्यू मिनिमम, आणि वाय वन हे मायनस होतं ते प्लस झालेलं आहे. थर्ड इक्वेशन बघा, प्रत्येक सिम्बॉल काय केला चेंज केला, हे मायनस झालं ग्रेटर दॅनचं लेस दॅन झालं, वाय डब्ल्यू मिनिमम प्लसचं मायनस झालं, आणि हे मायनस वाय वन होतं ते प्लस वाय वन झालं, वाय वाय वन मायनस वाय डब्ल्यू मिनिमम. ओके, आणि चौथे इक्वेशन ॲज इट इज ठेवायचं आहे, टी डेल्टा वाय लेस दॅन इक्वल टू वाय डब्ल्यू मॅक्झिमम मायनस वाय वन, हे ॲज इट इज ठेवाय. मग आपल्याला एक फॉर्मॅट मिळेल तुम्हाला, याच्यामध्ये काय हे करेल एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये हे काय होतील इक्वेशन तुम्हाला मिळतील. तर याच्यामधले पॉईंट्स जे आहेत ते कसे कन्सिडर होणार आहेत बघा, आता त्याला नावं काय काय दिलेली आहेत बघा, याला आपण नावं देताना आता कशी लिहिलेली आहेत, पी वन क्यू वन, पी टू क्यू टू, पी थ्री क्यू थ्री, आणि पी फोर आणि क्यू फोर, ह्याला असं आपण म्हटलेलं आहे. या साईडला पी वन टू पी फोर म्हटलेलं आहे, पी वन पी टू पी थ्री पी फोर, आणि ह्याला म्हटलेलं आहे क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर. आणि जनरलाइज फॉर्मॅट कसा काढलेला आहे बघा, लियान बार्स्की एक्सप्रेस दिस फोर इन इक्वॅलिटीज विथ टू पॅरामीटर्स पी अँड क्यू ॲज फॉलोज. हे जे पी आहे तर त्याला आपण टी इंटू पी ऑफ आय म्हटलेलं आहे, हे जे इकडचं आहे त्याला आपण पी ऑफ आय म्हटलेलं आहे, लेस दॅन इक्वल टू ह्याला आपण काय म्हटलेलं आहे क्यू असं म्हटलेलं आहे, ह्याला काय म्हटलेलं आहे क्यू उजव्या साईड क्यू ऑफ आय. ओके, आणि आय इज इक्वल टू वन टू थ्री फोर, वन म्हटल्यानंतर हे होईल टू थ्री आणि फोर. ओके, टी पी आय लेस दॅन इक्वल टू क्यू आय, वेर पॅरामीटर्स पी अँड क्यू आर डिफाइन्ड ॲज पी पी वन म्हणजे काय बघा मायनस डेल्टा एक्स, पी टू म्हणजे डेल्टा एक्स, पी थ्री म्हणजे मायनस डेल्टा वाय, पी फोर म्हणजे डेल्टा वाय, आणि क्यू वनला काय म्हटलेलं आहे बघा त्यांनी, क्यू वनला एक्स वन मायनस एक्स डब्ल्यू मिनिमम क्यू वन, क्यू टू म्हणजे एक्स डब्ल्यू मॅक्स मायनस एक्स वन, क्यू थ्री इज इक्वल टू वाय वन मायनस वाय डब्ल्यू मिनिमम, आणि क्यू फोर इज इक्वल टू वाय डब्ल्यू मॅक्स मायनस वाय वन. तर असं हे पी वन टू पी फोर आणि क्यू वन टू क्यू फोर काढलेलं आहे. ह्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे इक्वेशन आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर
थोडस पुढच्या आपण ह्याला घेऊया, पुढच्या स्लाइडला मला वाटतं. ठीक आहे, तर याच्यावरून त्याने एक कन्क्लुजन काढलेलं आहे. अजून ऍक्च्युली अल्गोरिदम आपला अजून बघायचा आहे, हे फक्त सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट आहे. तर त्याच्यावरून त्यांनी काय म्हटलंय, फॉलोइंग ऑब्झर्वेशन कॅन बी इझिली मेड फ्रॉम अबाउट डेफिनेशन ऑफ पॅरामीटर्स. तर याच्यावरून त्यांनी कन्क्लुजन कसं काढलेलं आहे बघा, ह्या कंडिशन दिलेल्या आहेत. कंडिशन काय दिलेल्या आहेत बघा, पी वन इज इक्वल टू झिरो, लाईन इज पॅरल टू लेफ्ट क्लिपिंग बाउंड्री. पी टू इज इक्वल टू झिरो, P2 is equal to 0, line is parallel to right clipping boundary. P3 is equal to 0, line is parallel to bottom clipping boundary. P4 is equal to 0, line is parallel to top clipping boundary. PI is equal to 0. PI is equal to 0. And for that, value of I, QI less than 0, asel tar, line is completely outside the boundary and can be eliminated. And QI greater than 0 asel, ग्रेटर इक्वल टू झिरो असेल तर लाईन इज इनसाइड द क्लिपिंग बाउंड्री. इफ पी आय लेस दॅन झिरो असेल तर लाईन प्रोसिड फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड ऑफ द क्लिपिंग बाउंड्री. तर हे आपण नेक्स्ट लेक्चरला अजून हे बघायचं आहे. सुरुवातीला आपण हे आधीच्या ज्या कंडिशन डिराईव्ह केल्या हे त्याच्यामधला महत्वाचा पार्ट होता. कुठला, हा की पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ लाईन काय आहे, त्याच्यानंतर ह्या क्लिपिंग कंडिशन्स काय आहेत, एक्स आणि वाय कशापेक्षा मोठं असतं कशापेक्षा लहान असतं, एक्स आणि वाय त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण ह्या एक्स आणि वायची व्हॅल्यू ज्यावेळेला आपण प्लेस करतो पॅरामेट्रिक इक्वेशनची, त्यावर काय काय आपण कसं तयार केलेलं आहे बघा. त्याच्यानंतर वेगळ्या स्टेप्स तयार केल्या, त्याला गुंडलं आणि फायनली आपण काय काढलं, P1 टू P4 आणि Q1 टू Q4 याच्यावरून तुम्हाला आपल्याला पुढे काय करायचे इक्वेशन सॉल्व्ह करायचे, काही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर ते आपण नंतर बघूया अजून पुढच्या लेक्चरला. तत्पूर्वी हे आपल्याला माहित पाहिजे, एवढंच आपल्याला सध्या तुम्ही P1 टू P4 आणि Q1 टू Q4 कसं आलं हे आपण लक्षात ठेवू. ओके, तर आज आपण इथं थांबूया. हा लियान बार्स्की अल्गोरिदम आज आपण म्हणजे त्याचं इंट्रोडक्शन बघितलं, काही त्याच्या स्टेप्स आहेत अल्गोरिदमच्या ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. परंतु सुरुवातीला आता काय आपल्याला P1 टू P4 आणि Q1 टू Q4 कसं काढलं हे आपण आज बघितलं. ओके, तर आज आपण इथं थांबूया.